तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माझ्या मागे जे थंबनेल आहे त्यामध्ये आपल्याला टेट शिक्षक भरती म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या रिलेटेड आपल्याला हे 35 प्रश्न पाहिजे आहेत, जेणेकरून म्हणजे आता 3 ते 4 महिन्यांनी जी ऍड येणार आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी नेमकं प्रश्न हे कसे विचारले जातात या संदर्भामध्ये कसे विचारले गेले आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला याची काठिण्य पातळी आणि याचे प्रकार या ठिकाणी पाहिजे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत महत्वाचा असून हा शेवटपर्यंत बघावा अशी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो आणि विनंती करतो। इथे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला या शिक्षक भरतीसाठी टेटच्या शिक्षक भरतीसाठी अगदी 1499 रुपयामध्ये या ठिकाणी बॅच सुद्धा अवेलेबल आहे, त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच विथ पीडीएफ नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडून सोडून घेतले जातील, ज्याचा कालावधी हा 12 महिने असून पहिल्या 100 विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी 20% ऑफर ही डायरेक्ट लागू होणार आहे। इथं जर आपण लक्षात घेतलं तर आता बाल मानसशास्त्र म्हणजे यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात या ठिकाणी मला पहिले समजून सांगण्याआधी इथे जर आपण लक्षात घेतलं तर ही परीक्षा 2017 आणि 2023 ला या ठिकाणी झाली होती, याच्यामध्ये यावरती 30 प्रश्न विचारण्यात आले होते बाल मानसशास्त्रावर, आणि 23 चा जर आपण अंदाज घेतला तर साधारणपणे 50 ते 52 प्रश्न विचारण्यात आले, आणि ही परीक्षा IBPS मार्फत कंडक्ट करण्यात आली होती। त्यामुळे आता नेमकं TCS घेणारे की IBPS घेणारे हा नंतरचा मुद्दा झाला, पण पहिले नेमकं कसं आहे ते काय आहे याच्यावरती आपण पहिले ते समजून घेऊया आपल्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये। त्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतोय तो म्हणजे तुमच्या वर्गातील विद्यार्थ्याला जर समजा फळ्यावरचं काही दिसत नाहीये तर तुम्हाला त्या ठिकाणी आणि तो विनंती करतोय की मला समोर बसवा, तर अशा वेळेला तुम्ही एक शिक्षक म्हणून काय करतात तर याचे काही पर्याय दिलेले आहेत की बाबा तुम्ही पहिले तर त्याला डॉक्टरकडे डोळे तपासायला सांगता, त्यानंतर त्याला चष्मा लावायचा सल्ला द्याल, किंवा मग त्याला समोर बसून त्याच्यानंतर डॉक्टरकडे डोळे तपासण्यासाठी घेऊन जाल, किंवा मग त्याच्यानंतर त्याची ती वैयक्तिक समस्या आहे बा हा त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष कराल किंवा त्याला त्या सिच्युएशन मध्ये सोडून द्याल। म्हणजे एकंदरीत जर तुम्ही प्रश्न जर लक्षात घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी एक योग्य शिक्षक विद्यार्थी त्याची नेमकं काय समस्या आहे बा खरंच त्याची ती समस्या आहे की नाही किंवा जेन्युइनली त्याला काय प्रॉब्लेम आहे हा कितपत तो अंडरस्टँड करून घेतोय कितपत तो समजून घेतोय यावरती हा प्रश्न आधारलेला आहे। आणि जर समजा या ठिकाणी तुम्ही या पर्यायाला किंवा या पर्यायाला तुम्ही जर मार्क करत असाल तर यावरून तुम त्या पेपर चेकरला हे लक्षात येऊन जाईल की बाबा हा जो शिक्षक आहे हा शिक्षक हा फक्त चाल नकल करतोय, आणि इथं विद्यार्थी मित्राचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे कारण त्यांनी तुम्हाला विनंती केलेली आहे, लक्षात घ्या परवानगी मागितलेली एक विनंती केलेली आहे, आणि जर त्याचा कॉन्फिडन्स इथं तयार नाही झाला तर नंतर त्याला कायमस्वरूपी तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशा पद्धतीने आता हे काही लय अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे इथं त्या पेपर चेकरला काय अपेक्षित आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3, ते म्हणजे विद्यार्थ्याची तर पहिले तर ती समस्या दूर करायची आहे, त्यांनी जी परवानगी मागितलेली आहे त्या परवानगीला मान्यता द्यायची, आणि नंतर बहुत असं वारंवार न होता मग त्याला डॉक्टरकडे तपासणीला घेऊन जायचं। तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मागच्या 2 संदर्भ जर आपण पाहिले 17 आणि 23 चे तर असेच प्रश्न हे विचारले गेले, त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता प्रॅक्टिकलनेस आणि तो विद्या शिक्षक आणि विद्यार्थी याच्यातले संबंध, त्याच्यानंतर त्या शिक्षक याच्यातले पेशन्स, त्याच्यानंतर सृजनशीलता सज्जनशीलता ऐकून घेण्याची क्षमता प्रश्न सॉल्व्ह करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींवरती हे प्रश्न अवलंबून असतात। त्यामुळे हे प्रश्न शेवटपर्यंत माझ्या विद्यार्थी मित्रांनी बघायचे आणि याचा उत्तर देण्याचा आणि प्लस हे नेमकं याची पातळी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशाच प्रकारचा हे सगळे जे प्रश्न आहे याच दृष्टिकोनातून आपण एक कोर्स सुद्धा या ठिकाणी डिझाईन केलेला आहे MPSC चॅलेंजर्सच्या या अकॅडमीच्या वतीने, ज्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करून या ठिकाणी तुम्हाला ते कोर्स तुम्ही परचेस करू शकता आणि ऑफर तुम्हाला माहितीच आहे। त्यानंतर शिक्षकांना नेक्स्ट प्रश्न, शिक्षकांना 7वा वेतन आयोग देण्यासंबंधी तुम्हाला काय वाटते हा प्रश्न येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर 7व्या वेतन आयोगाची आवश्यकता नाही असं बरेच जण म्हणू शकतात, त्यानंतर 7वा वेतन आयोग त्वरित लागू करण्याचं ते आंदोलन करू शकता का तुम्ही, त्यानंतर अध्यापन व्यवसायाकडे हुशार व्यक्तींनी आकर्षित होण्याची एक विनंती एक चांगली बाब असल्याचे मानाल, म्हणजे त्याला तुम्ही पैशाच्या दृष्टिकोनातून बघताल, आपल्या वेतनातील काही भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा संकल्प कराल। तर आता इथे
तुमचं वैयक्तिक मत आणि त्या पेपर चेकरचं वैयक्तिक मत या ठिकाणी हे आपापसामध्ये जुडलं पाहिजे. त्यामुळे इथं जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 4 हा जास्त आपल्याला को रिलेटिव्ह या ठिकाणी वाटू शकतो की बाबा हा तुम्हाला आता पगार वाढ होणार आहे, वेतन वाढ होणार आहे, मागचे इयर्स तुम्हाला प्राप्त होणार आहे, मग तुमची सुद्धा एक शिक्षक, कारण शिक्षकाला मोठा हा त्याचा विद्यार्थी करत असतो त्याच्यामुळे, आणि शिक्षकाचा सामाजिक कार्यामध्ये एक योगदान असावं त्याच्यामुळे असं इथं वाटू शकतं की या बाबा सामाजिक कार्यासाठी सुद्धा एक भाग त्याच्यातला खर्च करणे जाणं अपेक्षित आहे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, एका विद्यार्थ्याच्या वर्तनावर तुम्ही नाराज आहात असं अनेक वेळा होतं, त्याला परीक्षेत गुणदान कसे करावे. म्हणजे बघा आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न नेमकं कशावरती येत, तर वैमनस्व, त्याच्यानंतर एखाद्याला माफ करण्याची क्षमता त्या शिक्षकाची, त्याच्यानंतर की बाबा ठीक आहे एखाद्याचं वर्तणूक तुमच्या प्रती बरोबर नसेल कदाचित, पण त्याने जे लिहिलेलं असेल त्याच्यावरती तर त्याला ते अनु म्हणजे त्याला तसे मार्क तर द्यावे लागतील. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिक्षक कसा असावा, बदला घेणारा नुकसान करणारा असा नसावा, या हिशोबाने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण बघूया मनात आक्कस ठेवणे योग्य आहे का, त्याला गुण कमी द्यायचं मग मनात आक्कस ठेवून, जसं इंटरनलच्या वेळेस होत असतं बऱ्याच वेळा. त्यानंतर आपल्या सहकार्यांना सुद्धा सांगायचं की त्याला मार्क कमी द्या बुवा. त्यानंतर पक्षपाती न करता गुणदान कराल किंवा पूर्वग्रहित दृष्टिकोनातून त्याच्या क्षमतेनुसार त्याचे मूल्यांकन करा. तर इथं शक्यता ही आहे, पहिले हे दोन तर 100% नसू शकतात, पण मात्र इथे या दोन प्रती संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे जर आपण मागच्या फॉर्मॅटनुसार जर गेलो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड हा जास्त उपयोगी आपल्याला या ठिकाणी वाटू शकतो. त्यामुळे परत एकदा आता नवीन विद्यार्थी काही व्हिडिओ वगैरे बघत असतील त्यांना मी परत एकदा सांगतो की शक्यता ही आहे की एकतर TCS ही परीक्षा कंडक्ट करू शकतं किंवा IBPS करू शकतं. IBPSने केले तर इथं ई नावाचा पर्याय म्हणजे 5 पर्याय असतात, पण तरी सुद्धा आपण सर्वसामान्य जनरल पद्धतीने आपल्याला इथं प्रश्न उत्तर सोडवायचे नाहीयेत, तर आपल्याला इथे प्रश्न नेमका कसा येतो त्याला धरून पर्याय कसे येतात, आपल्याला कोणत्या पद्धतीने कोणत्या विचारक्षमतेने ते प्रश्न डील करावे लागतात, विचारक्षमतेने ते सोडवायचे असतात, आकलन करायचे आहे, या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना देत आहे. ओके चलो, हे पहिले तर क्लिअर करणं वारंवार मला खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे महत्वाचं आहे. आता इथे जसं TCS IBPS चा तलाठी वगैरे आपण आता अलीकडे पाहिला, SSC चा पॅटर्न पाहिला, बँकिंगचा पॅटर्न पाहतो, यामध्ये पर्यायात पर्याय स्वरूप हे अलीकडे विचारण्याची शैली त्यांची वाढलेली आहे. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न फार महत्वाचा ठरतो, कोणतं बरोबर आहे या ठिकाणी विचारण्यात आलंय. मग शाळांच्या वाढलेल्या संख्येनुसार शाळांचे पर्यवेक्षण सर्विलन्स म्हणून आपण त्याला व तपासणी समाधानकारकपणे होऊ शकत नाही. आता अलीकडे असं दिसतंय का, बर अधिक संख्येमुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात योग्य सुसंवाद नाही. आता अलीकडे जर पाहिलं तर काही शाळा अशा आहेत की तिथे खूप जास्त विद्यार्थी असतात, त्याच्यामुळे टीचर स्टुडंटचे बॉन्डिंग असतं, कम्युनिकेशन असतं, किंवा आपण त्याला एक प्रकारची केमिस्ट्री म्हणूया, याचा अभाव सुद्धा जाणवत असतो. म्हणजे या दोन्ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 म्हणजे ड या ठिकाणी जाऊया. 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहे, कारण या दोन्ही शक्यता इथे होऊ शकतात. जर शाळांची संख्या वाढली तर पर्यवेक्षणाला सुद्धा त्रास होतो, कारण तेवढी मॅन पॉवर शासनाकडे नसते, अडचणी येतात, आणि अडचणी आल्यामुळे पर्यवेक्षण जर व्यवस्थित झालं नाही, कुठल्याही गोष्टींचं ऑडिट, चेकिंग, सर्व्हिलन्स जर व्यवस्थित होत नसेल, तर 100% ही निश्चितता आपण पाळवू शकतो की त्याच्यामधली नंतर क्वालिटी सुद्धा ढासळू शकते. त्याच्यामुळे असं होऊ नये बुवा, त्याच्यामुळे काय योग्य त्या खबरदाऱ्या शासनाकडनं घेतल्या जाऊ शकतात, तर हा मुद्दा त्या ठिकाणी रिलेट करू शकतो आपण. त्याच्यामुळे याचं पर्याय उत्तर हे 4 आहे. नेक्स्ट, एका चांगल्या शिक्षकाला शिक्षण पद्धतीचे ज्ञान असणे का आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे. आता हे शिक्षक म्हणजे अध्यापन शास्त्रामध्ये आपण चाललोय आता, ओके मग त्याच्यामध्ये बघा, यामुळे शिक्षक अधिक प्रभावशाली होतो का, तर 100%. म्हणजे जर त्याचं अध्यापन चांगलं असेल, ओके शिक्षण जर त्याचं ज्ञान द्यायला त्याला असेल, तर त्याचं अध्यापन स्ट्रॉंग होऊ शकतं. त्यानंतर त्यामुळे शिक्षण कार्य सोप्या पद्धतीने सुद्धा केलं जाऊ शकतं, 100%. जर त्याला ज्ञान चांगलं असेल तर तो चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्हाला 4 गोष्टी सांगणार, आणि तो जितक्या सोप्या पद्धतीने सांगणार तितकं
त्या समोरच्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढणार आहे की नाही. त्याच्यानंतर यामुळे शिक्षकामध्ये आत्मविश्वास सुद्धा निर्माण होतो 100%. है की नाही? म्हणजे जर ज्ञान चांगलं असेल तर आत्मविश्वासाला सुद्धा तडा जाता काम नाही. म्हणजे एक शिक्षकासाठी महत्वाचं काय आहे या दृष्टिकोनातून हा प्रश्न टाकला गेलाय. त्याच्यामुळे हे तीनही पर्याय बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व बाबी या ठिकाणी महत्वाच्या ठरतात. ओके चला त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तनाचे उद्दिष्ट सफल होण्यासाठी शिक्षकाची सर्वात महत्वाची भूमिका कोणती आहे. 100% त्याचा शिक्षक हा कोण असतो, म्हणजे तुम्हाला आता फक्त शिक्षकी पेशा नाही तर तुम्हाला आता समाज परिवर्तनाचा सुद्धा विचार करावा लागणार. कारण शिक्षक जितका चांगला शिक्षक, आज आपण म्हणतो की भारताची भावी पिढी घडवायची आहे, बरोबर आहे की नाही, पण भारताची भावी पिढी घडवण्यासाठी, भारताचं भविष्य घडवण्यासाठी त्याचा शिक्षक सुद्धा त्या पात्रतेचा असावा लागतो, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यामुळेच शिक्षक हा किती पॉवरफुल असू शकतो, काय असू शकतो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी असू शकतात. मग कोणती गोष्ट महत्वाची आहे हे समाज परिवर्तन घडवायचं असेल तर शिक्षक नेहमी जास्त काम करणारा असावा का. त्यानंतर शिक्षक परंपरावादी व स्थितीशीलता त्याच्यात असावी का. त्यानंतर शिक्षक हा शिक्षण पद्धतीपेक्षा ही गतिमान असावा. त्यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करणारा शिक्षक असावा. तर या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी शिक्षक नेहमी कसा असावा, शिक्षण पद्धतीपेक्षाही तो गतिमान असावा. यस, म्हणजे त्याची स्पीड, इथं गतिमान, इथं गती शब्द नाहीये, गतिमान आहे. म्हणजे नेमकं कसं शिकवायचंय, काय शिकवायचंय, बाबा पुस्तकाच्या बाहेर जाऊन सुद्धा काही गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी त्याने तेवढ्या समजून घेतल्या पाहिजे, तेवढ्या सांगितल्या पाहिजे. त्याच्यामुळे तो कसा असावा, शिक्षण पद्धतीपेक्षाही तो कसा असावा, गतिमान असावा. म्हणजे नवीन नवीन शिकण्याची त्याच्यामध्ये चाह असावी. किती मी माझं शिक्षण कार्य, हे जे पवित्र कार्य आहे, हे किती चांगल्या पद्धतीने पॉवरफुल पद्धतीने अजून देऊ शकतो, अशी त्याच्यामध्ये तळमळ सुद्धा असावी. या दृष्टिकोनातून या पर्याय क हा या बाकीच्यांपेक्षा, बघा बाकीचे हे चुकीचे नाहीयेत पण इथे मुद्दा हा करेक्टचा नसतो, इथं मुद्दा हा मोर करेक्टचा असतो. त्या पेपर चेकरला काय अपेक्षित आहे तर इथं पर्याय क्रमांक क हे त्याला अपेक्षित असतं. बघा तुम्ही जर ह्या फॉर्मॅटमध्ये जर लक्ष दिलं तर हे फारसं अवघड नाहीये. आणि बऱ्याच वेळा असं होतं की काही पर्याय आपल्याला सारखे वारखे वाटू शकतात, पण हा मुद्दा फक्त आपल्या पुरता सीमित नसतो. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याला फक्त आपल्या ओपिनियन पुरतं सीमित नाही ठेवायचं आहे, तर समोरचा जो पेपर चेकर असणार आहे याच्यानुसार सुद्धा, जो आता चेक करणार आहेत ही उत्तर, ओके, याच्यानुसार सुद्धा, त्याच्यानुसार सुद्धा हे कसं बरोबर असेल, योग्य असेल, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आपल्याला हे उत्तर, हे ऑप्शन बघत असताना आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर वर्गातील अध्यापना दरम्यान विद्यार्थी प्रश्न विचारतात 100% आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा देतात. यावरून आपल्याला काय समजते, काय समजतं, तर मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो का, तर 100% होतो. बघा समजणं वेगळं आणि समजून उत्तर देणं वेगळं. सर मी सांगतो, सर मी सांगतो, आत्मविश्वास आहे. ज्याला काही कळत नाहीये, कळालच नाहीये, त्याला भीती असते, आत्मविश्वास ढासळलेला असतो, बरोबर आहे की नाही. उत्तर देतायत म्हणजे आत्मविश्वास आहे. त्याच्यानंतर मुलांना पाठ किती समजला हे शिक्षकाच्या सुद्धा लक्षात येतं, बरोबर आहे की नाही. कोणाला कितपत कळालंय, काय नाही कळालंय, हे प्रश्न उत्तराने समजतं. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडण्याचं सुद्धा प्रशिक्षण मिळतं, करेक्ट आहे. आता बऱ्याच वेळा एखादा विद्यार्थी उठतो, एखादा शब्द सांगतो आणि मग शिक्षक त्याला सांगतो की एक काम कर, शब्द नव्हे, तू याची वाक्यात रचना कर. शब्द बरोबर आहे पण वाक्यात रचना करून त्याची योग्य शब्दांची जुळवणी करून सांग, भविष्यात तुला याचा फायदा आहे, बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने त्या विद्यार्थी मित्राला आपले म्हणणे सुद्धा योग्य पद्धतीने मांडण्याचे त्याला ते प्रशिक्षण मिळत असते. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण सगळे बरोबर असून पर्याय क्रमांक ड ला आपण या ठिकाणी मार्क करूया. समजतंय माझ्या विद्यार्थी मित्रांनो? बघा खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला इथे आता आज तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करणार, हा व्हिडिओ बघणार, पण तुम्हाला मी सांगतो माझं पर्सनल मत असेल की हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही स्वतःला तिथे इमॅजिन करा, तुमचे 90% उत्तर असे सुटतील. आणि आपण कोर्स सुद्धा अशाच पद्धतीने डिझाईन केलेला आहे, याच्यामध्ये जी अध्यापन पद्धत आहे
ही सुद्धा अशाच पद्धतीने डेव्हलप केलेली आहे, डिझाईन केलेली आहे की तुम्हाला असं या ठिकाणी म्हणजे हे पहिला कोर्स असा राहणार आहे की इथं तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी शिकणार आहात तर विद्यार्थी म्हणून नाही तर भावी शिक्षक म्हणून या शिकणार आहात अशा पद्धतीचा पॉवरफुल कोर्स आपण हा एमपीएससी चॅलेंजर्सच्या वतीने हा डिझाईन केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट, आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असणारा एक विद्यार्थी त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत थोडासा निष्काळजी, बरं का? आपण एक शिक्षक आहात, बघा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, विचार करून, म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन विचार करायचा आहे त्या पोझिशनवर. शिक्षक आहात म्हणून संबंधित विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयीची जागरूकता आणण्यासाठी तुम्ही काय कराल? एक श्रीमंत विद्यार्थी या ठिकाणी आणि अभ्यासात काही त्याला रस नाही फारसा, मग आता रस नाही म्हणून सोडून तर चालणार नाही, काही ना काही तर करावं लागेल, पावलं उचलावं लागेल, आपलं कर्तव्य येते. मग काय करू शकता तुम्ही? तर काही ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. संबंधित विद्यार्थ्याला तुम्ही रागवाल का कठोर पद्धतीने, तुला काय गरज रे, तुझ्या बापाने कमवून ठेवलंय वगैरे, एक्स वाय झेड, तो तुमचा प्रश्न नाही, बरोबर की नाही? त्याच्यानंतर उच्च श्रीमंत शिक्षणाची फारशी आवश्यकता नसते असं तुम्ही विचार मनात ठेवू शकता का? शिक्षण उच्च म्हणजे जो श्रीमंत आहे त्याला शिक्षणाची गरज नाही चालणार, त्याच्यामुळे हे पण नाही चालणार. त्याच्या अभ्यासातील प्रगतीविषयी त्याच्या पालकांकडे तक्रार कराल. बघा, तक्रार ही आपलं फेलवर असतं, लक्षात घ्या. आपल्यासाठी विद्यार्थी, शाळेमध्ये येणारा विद्यार्थी हा सारख्या युनिफॉर्म मध्ये येणार आहे, सगळेजण, गरीब श्रीमंत सगळे, आणि शिक्षकासाठी ते सगळे सारखे असतात. मग त्याच्यामध्ये मुली काय, मुलं काय, त्याच्यामध्ये श्रीमंत काय, गरीब काय, है की नाही? सगळे सारखेत. मग तुमच्या फेल्युअरची तक्रार तुम्ही त्यांच्या पालकांकडे का करणार? बरोबर आहे. इथं आपलं फेल्युअर दर्शवलं जात आहे, तो अभ्यास करत नाही हे फेल्युअर त्याचं नाहीये, त्याच्या पालकांचं नाही, हे शिक्षकाचं फेल्युअर. म्हणून हे पण ऑप्शन इथं लागू नये. त्याचे व्यक्तिगत समुपदेशन, पहिले तर त्याची काउन्सिलिंग केलं जाईल की बाबा तू का अभ्यास करत नाहीयेस, ओके, तुझ्या श्रीमंतीचा आणि अभ्यासाचा काही संबंध नाही. मग तो सांगेल की असं असं होतं, मी खेळायला जातो, मी व्हिडिओ गेम खेळतो, एक्स वाय झेड. मग त्याला आपण सांगूया की शिक्षणाचं महत्व काय, आणि मग शिक्षणाचं महत्व सांगून त्याच्याकडून सुरुवातीला काही गोष्टी आपण करून घेऊया, है की नाही? सुरुवातीला प्रत्येकाला अडचण होणार, त्यालाही होणार, तुम्हालाही होणार, एफर्ट घ्यावे लागणार, पण याचं प्रोडक्ट काही कालावधीने चांगलं निघणार. तर हे त्याचं पर्यायी उत्तर आहे. बघा, अवघड आहे का? काही काहीच अवघड नाही. आणि याच पद्धतीने आपण या गोष्टी समजून घेत आहोत. नेक्स्ट, कळालंय माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कळतं इथपर्यंत? ओके, तुम्ही शिकवित असलेल्या वर्गातील काही विद्यार्थी नापास झाले, हवेतीच्या आता तुम्ही जो विषय शिकवता त्याच्यात पूर्ण नापास झाले, आता तुम्ही काय कराल? आता ही एक फार मोठी समस्या आहे, बरं का? कारण इथं प्रश्नचिन्ह, आता भरपूर जण जर नापास झाले असतील तर प्रश्नचिन्ह हे तुमच्या शिकवणीवर जातं, तुमच्या अध्यापनावर जातं. मग ठीक आहे, पेशन्स ठेवायचे, टेन्शन घ्यायचं नाही, गोष्टी पर्सनली मनाला लावून घ्यायचं नाही, पण वर्कआउट करायचं. मग काय करायचं? तर पहिले तर बघा, ऑप्शन दिले, त्याच्यापैकी आपल्याला एक ऑप्शन घ्यावा लागणार. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायला सांगणार का पोरांना? पैसे द्या तुम्हाला पास करतो, चुकीचं आहे. त्या मुलांना पुढच्या वर्गातच बसू देणार नाही, मी बघतो तुम्ही कसे नापास झाले, चूक जमणार नाही. त्यांना पुनर्मूल्यांकन करण्यास सांगणार, त्या मागील कारण जाणून घ्या आणि परिश्रम करण्यास सांगणार. पुनर्मूल्यांकन, नापास झाल्यावर काय उपयोग, लक्षात येत आहे? तर या ठिकाणी पूर्वी पुनर्मूल्यांकन गरजेचंच आहे, अनालिसिस गरजेचंच आहे, पण त्याच्या मागे परिश्रम पण करून घ्यावे लागणार आहेत, लक्षात येत आहे की नाही? म्हणजे बघा, बऱ्याच वेळ बऱ्याच जणांसोबत असं होतं, की नववीचे जर काही विद्यार्थी हे दहावीला प्रमोट करायचे, किंवा आठवीचे काही विद्यार्थी नववीला प्रमोट करायचे, तर असं म्हटलं जातं नववी हा दहावीचा बेस आहे, त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडनं एक्स्ट्रा, शाळेकडनं एक्स्ट्रा वर्कआउट करून घेतला जातो, म्हणजे हे चौथ्या मार्गाचा अवलंब केला जातो. झालंय की नाही? आमच्या सोबत झालं होतं, हो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा आम्हाला बोलून घेतलं होतं, आणि सुट्ट्या दिल्या नव्हत्या, आणि दहावीला एक महिना ते एप्रिलमध्ये शाळा असते अख्खा महिनाभर, तर आम्हाला अजून 15 दिवस एक्स्ट्रा वाढून आमच्याकडून दहावीची कामं करून घेतली होती, काही बेसिक गोष्टी या आमच्याकडून करून घेतल्या होत्या. कारण त्यांना माहित होतं की आता जर परिश्रम नाही करून घेतले तर दहावीला निकाल खराब येईल, पोरं नापास होतील, म्हणून आधीच परिश्रम करून घेतले, काय हरकत नाहीये, लक्षात येते? तर अशा या गोष्टी आपल्या जीवनामध्ये वारंवार घडत असतात.
नेक्स्ट, तुमचा एक विद्यार्थी समस्यांना त्रासून आत्महत्या करण्याचा विचार करत आहे, संबंधित विद्यार्थ्याला आत्महत्या विचार सोडून देण्यासाठी तुम्ही काय समजवाल बा? असं होणार, असं खूप वेळा होणार, बरोबर आहे की नाही? जनरली असं होतं, हे 10वीचा विद्यार्थी असतो, 12वीचा विद्यार्थी असतो, याच्या बाबतीमध्ये असं अनेक वेळा होतं, म्हणजे कधी कधी त्याला शिक्षण व्यवस्था इतकी जड जाते, आकलन त्याचं चांगलं असतं, पण काही कारणामुळे, काही भौतिक अभौतिक कारणामुळे तो डिस्टर्ब होऊन जातो, अभ्यासात मन लागत नाही आणि नको ते विचार त्याच्या मनामध्ये यायला लागतात. मग हे तुम्ही शिक्षक म्हणून तिथं काय करू शकता, कारण तुम्ही फक्त इथं शिक्षक नाहीये तर तुम्ही त्या विद्यार्थ्याचे समुपदेशक सुद्धा आहात. मग अशा पद्धतीने, म्हणजे हा तुमच्या वैयक्तिक समुपदेशनाचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय की बाबा हे शिक्षणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय करणार आहात, तर इथं त्याची तक्रार आई वडिलांकडे, आता ऑलरेडी तो फ्रस्ट्रेटेड आहे, त्याची तक्रार आई वडिलांकडे केली तर अजून प्रॉब्लेम क्रिएट होऊन जाऊ शकता, त्याला आत्महत्याचा विचार केल्याबद्दल राग व्हाल, पॉसिबल आहे का? नाहीये. त्याची समस्या ऐकून घ्याल व सहानुभूतीपूर्वक त्याला समजवाल, संबंधित विद्यार्थ्याच्या मित्रांनाच समजवाल. मित्रांना कशाला, तो तुमच्याकडे आलेला आहे, मित्रांपेक्षा सामंजस्यपणा हा तुमच्यामध्ये आहे हे त्याला माहिती आहे, त्याच्यामुळे तो मित्रांकडे जाण्यापेक्षा कोणाकडे आलाय, तुमच्याकडे आलाय की सर मला असं असं होतंय, मॅडम मला असं असं होतंय, काय बाबा? तर याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे की नेमकं काय समस्या आहे दादा, तुला काय प्रॉब्लेम आहे, ओके कशाचा प्रॉब्लेम आहे, काही गोष्टी नाही समजून येते का, अजून कोणतं प्रकरणाचा विषय आहे का, ठीक आहे होते रहताय चलते रहताय, पण आयुष्यात पुढे जाणं महत्वाचं आहे, आता जर तू जर आताचा विचार केला तर तुझा नुकसान होईल, घरच्यांचं पालकांचं नुकसान, म्हणजे अशा गोष्टी तुम्ही त्याला आता अत्यंत सामंजस्यपूर्वक सहानुभूतीपूर्वक समजून सांगाल, ना की तुमचा आवाज वाढून, ना की तुमची ट्यून वाढून, ना की त्याला दोष देत, म्हणजे इथं तुमच्या पर्सनल ॲटिट्यूडचा, तुमचा पर्सनल ॲटिट्यूड जो आहे ना, तर त्याची ही एक परीक्षा आहे असं समजा, आणि त्या पर्सनल ॲटिट्यूड वरती एका उदाहरणासह हा प्रश्न विचारण्यात आलाय मागच्या वर्षी, लक्षात येतंय? आणि मग याला कशा पद्धतीने डील करायचंय, काय करायचं आहे, हे सगळं तत्वांनिशय आपण या कोर्समध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, बरं का? त्यानंतर नेक्स्ट बघा, शाळेतील एका प्रश्नावरून तुमचे आणि मुख्याध्यापकांचे वाद निर्माण झाले, मुख्याध्यापकांशी आता तुमचं काय निर्णय राहील बुवा, काय बिहेवियर राहील तुमचं, ओके? तर त्याचे काही प्रश्न इथं दिलेत आणि अशा गोष्टी बऱ्याच वेळा कानावरती येतात, बघायलाही भेटतात, काही ना काही क्लॅशेस होतात, वाद होतात, मग कसं? तर मुख्याध्यापकाशी तुम्ही बोलणं बंद कराल का? अरे बोलणं कसं बंद होऊ शकतं, काम करायचंय तुम्हाला सोबत, बोलणं नाही बंद होऊ शकत. त्यानंतर त्या मुख्याध्यापकाची पाठीमागे टिंगल टावाळी कराल का? याच्याने तर प्रॉब्लेम अजून वाढून जातील, है की नाही? क्लॅशेस अजून वाढून जातील. त्यानंतर भांडणानंतर विसरून जाल, त्यानंतर स्थिती काय आली याचा विचार कराल. आता मुद्दा आहे की इथे हे दोन्ही सिच्युएशन लागू होऊ शकतात, पण तरी सुद्धा आता पेपर चेकर आणि तुम्ही या दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथे हा पर्याय मोर करेक्ट राहतो. तुम्ही म्हणता सर असं कसं, ही परिस्थितीची वेळ का आली, याचं अनालिसिस करायला नको का? मग भांडणं हे दोघांचे झालेले, लक्षात येत आहे का? आणि तुम्ही जर असं तुमच्या मुख्याध्यापकांना म्हणायला जाल ही वेळ का आली, तर परत त्याला असं वाटू शकतं की यार मला दोष देतोय, तो म्हणून तूच विचार कर ना, मग परत क्लॅशेस वाढू शकतात, मग परत वरच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एक योग्य शिक्षक तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला त्या भांडणानंतर त्या व्यक्तीसोबत जे भांडणं झाले ते विसरून जाल, कारण काम करायचं सोबत. त्याच्यानंतर तुम्ही जर ते विसरले नाही, तुम्ही जर या गोष्टीचा विचार करत बसले तर तुमच्या अध्यापनावरती त्याचा परिणाम होईल, म्हणून इथं पेपर चेकरला हे अपेक्षित आहे की तुम्ही या पर्यायानिशी जाल, मी विसरून जाल, कारण आता परत शिकवायचं आहे बुवा आपल्याला, है की नाही? धरून ठेवून मनामध्ये काय करणार, आकस निर्माण होईल, प्रॉब्लेम क्रिएट होतील, आले लक्षात? तर असं सुद्धा संभ्रम निर्माण करणारे प्रश्न आपल्याला येतात, पण नेमकं त्या सिच्युएशनमध्ये जर मी शिक्षक असलो तर मी योग्य ती कोणती पावलं घेऊ शकतो यावरती आपली निर्णय क्षमता ही अवलंबून असेल. लक्षात येत आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे, बरं का? नेक्स्ट प्रश्न घेऊया, आपल्या वेळेअभावी मी या ठिकाणी 50 प्रश्न घेणार होतो, पण वेळेअभावी या ठिकाणी आपण 35 प्रश्न घेतोय आणि त्यात पाच जो IBPS जसं 5 ऑप्शन्स घेत असतो त्याच्या हिशोबाने आपण रेग्युलर पॅटर्नने जातोय, कारण TCSनी जर घेतलं तर रेग्युलर पॅटर्न असतो, त्यामुळे आपण इथे नेमकं मुद्दा काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, ओके? चलो, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजत असावे.
तुमच्या शाळेमध्ये, 12वा प्रश्न, तुमच्या शाळेमध्ये ज्ञान रचनावादावरती एक व्यसंगी व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्हेरी नाईस. या काळात तुमच्यावरती वार्षिक स्नेह संमेलनाची सुद्धा जबाबदारी आहे. अशा वेळेला तुम्ही काय करता, तर काही पर्याय त्याच्यामध्ये दिले आहेत. म्हणजे तुम्ही काय निर्णय घ्याल बुवा, कारण आता तुम्हाला असं वाटतं की ते व्याख्यान ऐकणं पण गरजेचं आहे पण जबाबदारी पण सोडता येत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही असं चालेल का? तर असं नाही चालणार. मग हे झालं एकाच बॉक्समध्ये विचार करणं, नाही बाबा माझ्यावरती दिलेली फक्त मी तीच जबाबदारी पार पाडतो बाकी मला काही नाही. इथं लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे ना हा तुमच्या वर्सटॅलिटीवर, वर्सटॅलिटीवर विचारला. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी काय, सांग कामे आहे का तू? माझ्याकडे जेवढं दिलं तेवढंच मी करतो, माझ्या पगारा इतपतच मी करतो, बाकीचं मला काही कळत नाही, ही वर्सटॅलिटी नाहीये, बहुआयामीपणा नाहीये. लक्षात येते? चुकलं. आपल्या कामातून वेळ काढून व्याख्यान ऐका. काही वेळ व्याख्यान ऐकून आपल्या कामात निघून जाल, काही वेळ म्हणजे नेमकं कोणतं, तो कोणत्या वेळेला स्ट्रॉंग बोलणार आहे काहीच कळत नाही. आपल्या सहकारी शिक्षकाला संबंधित भाषणाचे प्रमुख मुद्दे लिहून घेण्यास सांगाल. पण आपण व्याख्यान हे ऐकण्यासाठी असतं. लक्षात येत आहे? व्याख्यान कशासाठी असतं? ऐकण्यासाठी असतं. हे महत्वाचं आहे. संबंधित शिक्षकाने नेमकं त्यांनी काय सांगितलेला मुद्दा कशा पद्धतीने लिहिलाय याची शाश्वती तुम्हाला काय माहिती, त्याच्यामुळे हे पण नसू शकतं. इथे काय वर्सटॅलिटी काय शो करते, वेळात वेळ काढून व्याख्यान ऐकाल. जसं की आपला छंद असतो, हॉबी असते. आज आपण अभ्यास करतोय आणि मी तुम्हाला म्हणालो किंवा तुम्ही मला म्हणाले की सुरुदुरा सर तुम्हाला काय आवडतं रोजचा रोज, म्हणजे तुम्ही अभ्यासच करता का शिकवता? मी असं सांगतो की मला व्यायाम करायला आवडतं. मग वेळात वेळ काढून मी थोडा वेळ का होईना व्यायाम करतो. लक्षात येत आहे? म्हणजे माझी वर्सटॅलिटी इथं, वर्सटॅलिटी इथं शो होती. बघू आयामीपणा, जे मला आवडतंय ते मला वेळात वेळ काढून या 24 तासांच्याच आत मला ते करावं लागणार, ते माझ्या वैयक्तिक आनंदासाठी, माझ्या वैयक्तिक डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही ते व्याख्यान ऐकणार आहात. लक्षात आले? तर हे त्याचं योग्य उत्तर इथे असू शकतं. क्लिअर ऑल ऑफ यू? म्हणजे मुद्दा मला हे नाही सांगायचं की काय खरंय काय खोटंय, प्रश्न कशावर आलाय, शिक्षकाच्या वर्सटॅलिटीवर आलाय. आधीचे प्रश्न, एक प्रश्न तुमच्या पेशन्सवर आलाय, एक प्रश्न तुम्ही एखाद्याला किती माफ करताय त्याच्यावर आलाय, सगळं विसरून जा. एक प्रश्न काउन्सिल समुपदेशनावर आला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक एक योग्य शिक्षक होण्यासाठी जे जे अँगल्स लागतात, जे जे आयाम लागतात, त्या प्रत्येक अँगलवरती प्रश्न विचारले गेलेत. आणि ज्या वेळेला आपण हे सगळे अँगल शिकतो समजतो त्यावेळेला आणि त्याच्यानंतर आपल्या बिहेव्हिअरमध्ये आचरणामध्ये या गोष्टी आणतो, मग आपण म्हणू शकतो की चला आपली वाटचाल ही एक योग्य शिक्षक होण्याकडे चाललेली आहे, जिथे आपल्याला समाज, भारताची भावी पिढी घडवायची आहे आणि कर्तृत्वशील अशी ही पिढी घडवायची आहे. लक्षात येत आहे? चलो आग देखते नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही एक सर्कस पाहण्यास जाता तेव्हा तिकीट काउंटरवरती त्या खिडकीवरती तुमचाच एक विद्यार्थी बसलाय. ओके, आता तुम्ही काय कराल? आता लई मोठा प्रश्न आलाय. म्हणजे हा मुद्दा फक्त तिकीट काउंटरशी रिलेटेड नाहीये, हा आता वेगवेगळ्या व्यवसायाशी रिलेटेड सुद्धा आहे. त्या संबंधित विद्यार्थ्याला आता ते तिकीट तुम्ही फुकट द्यायला सांगाल का? सांगा बरं, तूच काम करतो तर चल फुकट दे मला. आता तो त्याच्या खिशातून टाकेल पैसे, चुकीचं आहे हे, भ्रष्टाचार झाला आहे एक प्रकारचा, आहे की नाही? त्यानंतर सर्कस न पाहता घरी निघून जाण, काय संबंध? सर्कस पाहायला गेले तर सर्कस पाहा की तो तिथं बसलाय, मग काय करायचं? सर्कशीचे तिकीट खरेदी करायला आणि संबंधित विद्यार्थ्या शाळेत आर्थिक अडचणी विचारा. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला आपले तिकीट खरेदी करा, काय संबंध? दुसरा काय, आपला काय आबोला आहे का त्या विद्यार्थ्यासोबत? मग हे आबोला असेल तर ह्या दोन गोष्टी. पण शिक्षक म्हणजे आबोला तर नसतो, त्याचा ना मुख्याध्यापकाशी आधी आबोला होता ना विद्यार्थ्यांशी, त्यांनी त्याचं कर्तव्य करायचं. आणि नेमकं तो तिथं काम करतोय, पहिले तर तुम्ही सर्कस पहा, तिकीट घ्या, डिस्काउंट वगैरे मागू नका, फुकट तर मुळीच घेऊ नका. आणि नंतर त्या आपण हे जाणून घेऊया की यार त्याला काय म्हणजे त्याला काय अडचणी आहेत, हे सगळं करतोय तो इतकं, तर त्याच्यामुळे हे सगळं समजून घेऊन त्याच्या आर्थिक अडचणी विचाराल आणि तुमच्या प्रतीने का होईना थोडीफार त्याला काही ना काही मदत करू शकता तुम्ही, है की नाही? कोणती पण असू शकते. तर असं याचं उत्तर. त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्याला केलेल्या शिक्षेसंबंधी तक्रार घेऊन पालक तुमच्याकडे आले. आता तुम्ही शिक्षक म्हणून काय करता, तर पालकांशी वेगळ्याच विषयावर चर्चा करताल का? तुमचा बिझनेस काय आहे? माझं पण असं एक साईड बिझनेस आहे, असा असा कॉन्ट्रॅक्ट मला द्या बुवा तुम्ही,
काही संबंध नाही का? काही संबंध नाही. त्याच्यानंतर तुम्ही केलेल्या शिक्षणाचे जोरदार समर्थन करा की मी बघा शिक्षा त्याला मुद्दामून दिली, त्याला गरजेची होती शिक्षा, काही संबंध नाही. विद्यार्थ्याला बोलून त्याचे स्पष्टीकरण त्याला द्यायला सांगतात. विद्यार्थी शिक्षा याचे जोरात स्पष्टी हा योग्य होतो. बघ तूच सांग, मी तुला तुझ्या पालकांना सांग माझ्या समोर की मी तुला शिक्षा का दिली, है की नाही? त्याला वाटेल की अरे नाही मी माझ्या पालकांना माझ्या चुका सांगतोय, त्या मग थोडस त्याला ह्या पद्धतीला काय म्हणतात तर इथे स्वतःच्या चुकांची जाणीव करून देणं की बाबा आपल्याकडनं अशा चुका घडल्या आणि मग त्या चुका आपल्या तोंडाने ज्या वेळेला आपण सांगतो तर भविष्यामध्ये त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन होण्याची शक्यता वाढून जाते की बाबा आता इथून पुढे अशा गोष्टी आपण नाही करणार. मग हे झालं एका सर्जनशील शिक्षकाचं बिहेवियर त्या ऑन द स्पॉट लक्षात येत आहे. नाही तर इकडे हे आरडावाडा करायला लागले, इकडून तुम्ही आरडावाडा करायला लागल्या, मुख्याध्यापक आलं ते मध्यस्थी करते, है का नाही? तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा सुद्धा पर्सनल स्पॉइल होऊ शकतो, लॉस होऊ शकतो, याची आपण जाणीव ठेवून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अवलंब करू की बाबा पालकांसमोर सांग आणि नंतर ठीक आहे नको करू होता रेत आहे कोणी बात नाही अगली बार अच्छा करणार, है का नाही? तर पेरेंट्स मिटिंग मध्ये जनरली या गोष्टी होतात. नेक्स्ट प्रश्न, लहान मुलांसाठी बाल साहित्य का उपयोगी आहे? आता अलीकडे लहान मुलांसाठी सुद्धा शाळेच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त त्यांना काही वाचनासाठी काही गोष्टी दिल्या जातात, बाल साहित्य दिले जाते, का महत्वाची? तर यामध्ये मनोरंजन पण होते का? तर होऊ शकते. यामध्ये आकर्षक साधन सामग्री असते का? असू शकते. त्यामध्ये मुलांमध्ये वाचण्याची रुची वाढते आणि यामध्ये ज्ञानावर आधारित गोष्टी असतात 100%. तुम्ही जर इथं आता आपल्याला असे प्रश्न जर आपण पाहिले आपल्याला सगळंच बरोबर वाटतं, ओके, पण मुळात आपल्याला काय करायचंय तर लहान लेकरांमध्ये तर अभ्यासाच्या वाचनाच्या बाबतीमध्ये रुची वाढवायची, त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक क या ठिकाणी मार्क करू शकतो. लक्षात येते, पाणी पितो एकदा. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, तुमच्या शाळेत काही विद्यार्थी पायऱ्या चढून जातानाच भिंतीवर काही ना काही लिहित असतात. आता हे प्रत्येक बाथरूम मध्ये वगैरे टॉयलेट मध्ये भिंतीवरती होत असत. आता तुम्ही ते बघताय, तुम्हाला लक्षात येते, आता तुम्ही तिथं काय निर्णय घ्याल बा, ओके, तुमची प्रतिक्रिया तिथं काय असेल? ओके, तर विद्यार्थ्यांच्या कृतीमुळे मुख्याध्यापकाला त्रास होतोय म्हणून आपल्याला अजून मजा वाटेल का? नाही, ही फक्त मुख्याध्यापकाची जबाबदारी नसते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भिंतीवर लिहिण्यास सवय जाणून शांत नाही, त्यांची सवय येते त्यांना भिंतीवर लिहिलं जातं, शांत राहा, काही नाही, शांत कशाला राहायचंय? ओके, त्यांना रागवाल का? नाही. तर हे तुम्ही का करताय? ओके, त्यांना व्यक्तिगतरित्या बोलवणार, तुम्ही त्यांना समजून सांगणार की तुम्ही का करता बाबा अशाने, आपली शाळा खराब होते, भिंत खराब होते, चांगलं दिसत नाही, आणि तुम्हाला अजून तुम्हाला जर इतकं लिहिण्यासाठी आवडतंय तर बाबा तुम्ही तुमच्या होमवर्क्स वगैरे या गोष्टीमध्ये चित्र काढायला आवडतात तर चित्रकलेमध्ये तुम्ही तुमचं टॅलेंट सादर करा. आपण त्यांना या भिंतीवरती कार्यक्रम करण्याच्या ऐवजी तुम्ही इतर ठिकाणी म्हणजे योग्य ठिकाणी जर तुमचं टॅलेंट वापरलं तर तुमचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे आपण त्यांना पटवून देऊ शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे ह्याच उत्तर या ठिकाणी मार्क करेन. बघा प्रश्न मोठा आहे पण उत्तर तेवढंच सोपं आहे, बरोबर आहे की नाही? चला पुढे जाऊया. तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना कशी निर्माण कराल? 100% आता सहकार्य तर लागणार ना. त्यामध्ये त्यांना समूहाने काम करण्याचे महत्व प्रत्यक्षपणे तुम्ही दाखवून देणार, त्यानंतर त्यांना उपदेश करणार, त्यांना सहकार्यावर आधारित चित्रपट दाखवणार, सहकार्य मूल्यांवर चिंतनपर व्याख्यान आयोजित करणार. तर इथं काही पण आपण करू शकतो, हे चारही पर्याय या ठिकाणी वापरले जाऊ शकतात, पण मात्र व्याख्यान हे या ठिकाणी प्रभावी साधन म्हटलं जातं. म्हणजे जुन्या काळामध्ये सुद्धा अलीकडे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं किंवा एखाद्या श्रोत्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला काही गोष्टी चांगल्या घडून आणायच्या आहेत किंवा विचार बदलायचे असतील, मॉडिफाय करायचे असतील, तर व्याख्यान हे खूप प्रभावी साधन समजलं जातं आणि त्याच्यामुळे इथं व्याख्यानांची सुद्धा आयोजन केलं जातं. बघा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा एखादा दिग्गज आपल्याकडे शाळेमध्ये येतात, कॉलेजमध्ये येतात, आपण त्यांना व्याख्यान द्यायला लावतो, है की नाही? मग ते वेगवेगळ्या आयामांनी काही गोष्टी आपल्याला समजून सांगतात, आपल्यालाही काही गोष्टी समजतात, है की नाही? त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. चला पुढे जाऊया. एक उत्तम नेता म्हणून शिक्षकाकडे असायलाच पाहिजे हवा असा खालीलपैकी गुणविशेष कोणता? कोणता गुणविशेष हा शिक्षकाकडे असावा? संचालन पाहिजे का त्याच्यामध्ये? अष्टपैलूपणा पाहिजे का? स्पष्ट वक्ता पाहिजे का? विद्वत्ता पाहिजे का? तर इथं महत्वाचं आहे अष्टपैलू. जसं मी म्हटलो ना वर्सटॅलिटी, वर्सटॅलिटी मध्ये हे सगळंच आलं, संचालन पण आलं, डिरेक्शन देणारा पाहिजे 100%,
तो स्पष्ट बोलणारा पाहिजे, त्यानंतर विद्वान तर पाहिजेच पाहिजे, पण या सगळ्या गोष्टी कुठे येतात, या त्याच्या अष्टपैलूपणेमध्ये येतात. ओके, अष्टपैलूपणा हा ही एक गोष्ट आहे जी बाकीच्या अँगल्सला धरून चालत, आणि याच्यामध्ये हे बाकीच्या गोष्टी येतात. लक्षात येत आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घ्या. इथपर्यंत क्लिअर आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? हे जर लक्षात आलं तर तुम्हाला याच्यामध्ये शिक्षकामध्ये काय पाहिजे या गोष्टी समजून येतात. नेक्स्ट, शाळेतील शिक्षकांची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे? आता हा प्रश्न आतापर्यंत आपण बघत होतो की आतापर्यंत आपण शिक्षक म्हणून विचार करत होतो, या प्रश्नामध्ये तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून विचार करायचा. ओके, मग आता काय विचार करताल? तर ग्रंथालयाची स्थापना करताल का? त्यानंतर वस्तू संग्रहालयाची स्थापना करताल का? त्यानंतर प्रयोगशाळांची स्थापना करताल का? मानवी संबंध प्रस्थापित करायला पाहिजे. तर यापैकी कोणता पर्याय उत्तर तुम्ही, की ज्याच्यामुळे शिक्षकांची कार्यक्षमता विकसित. ओके, सगळ्यात पहिले तर काम करण्यासाठी टीम ही एक भावना खूप महत्वाची असते. टीम, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही सगळे तिथं तुमच्या बुद्धिमत्तेवरच जाणार आहे. ही बुद्धिमत्ता स्किल ही डेव्हलप होत असते, पण सहकार्याची भावना ही रुजवावी लागत असते, ही करावी लागत असते. कारण मुख्याध्यापकाला सगळी टीम सोबत घेऊन चालावा लागत असतो, तो एक प्रकारचा त्याचा टीम लीडर असतो. त्याच्यामुळे मानवी संबंधांना इथं जास्त महत्व दिलं जात असतं. बाकी तर सगळं ऑटोमॅटिकली डेव्हलप होणार. ओके, ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, पण ही झाली अभौतिक गोष्ट. आणि याच्यावरती वर्कआउट केला तर बाकी सगळ्यांवरती परस्पर वर्कआउट होत असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून त्या खुर्चीत बसून विचार करायचा की नेमका आपल्याला आता हे सगळे शिक्षक बांधून कसे ठेवायचे, बरोबर आहे की नाही? मग एक छोटीशी बघा ना, अलीकडच्या काही संस्था आहेत, मग चला बाबा स्नेह संमेलन आयोजित करू, शिक्षकांची एक वेगळी गॅदरिंग घेऊ, शिक्षकांना किंवा स्टाफची सेपरेट एक ट्रिप ठेवू, एक डिनर पार्टी अरेंज करू, छोटीशी चहा पार्टी अरेंज करू, इनफॉर्मल म्हणू आपण त्याला, इनफॉर्मल गप्पा करू, चाय पे चर्चा करू, छान पद्धतीने काही नाही, जेणेकरून आपल्या प्रत्येकामध्ये आपापसामध्ये एक सहकार्याची एक मानवी भावना सुद्धा निर्माण होईल, हा प्रयत्न केला जातो. ओके, तर बघा, लक्षात घ्या, तुम्हाला तिथं टीम लीडर म्हणून विचार करायचा. नेक्स्ट, अधिक योग्य शिक्षक पुढील पैकी कोणास म्हटले पाहिजे? बघा, चांगला शिक्षक कोणाला म्हटलं जातं? ज्या शिक्षकास आपल्या विषयाचे आवश्यक तेवढे ज्ञान आहे का, तो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरित करतोय का, त्यानंतर तो ज्ञानी आहे पण विद्यार्थ्यांना शिकवत नाही, मग ज्ञान काय कामाचं त्याचं? जो नियमितपणे शिकवतो पण त्यास विषयाचंच ज्ञान नाहीये, शिकवतोय नुसता, पीपीटी पाहतोय शिकवतो, वाचून दाखवतो, असं काही उपयोग आहे का त्याच्या ज्ञानाचा? काहीच उपयोग नाही. दो शिक्षक चरित्रे व नैतिकतेचा प्रचार सातत्याने करीत असतो. आता तुम्हाला याच्यात आणि याच्यात प्रश्न पडला असेल, लक्षात येत आहे की नाही? पण हा सुद्धा मुद्दा याच्यात कव्हर होतो. विषयाचे आवश्यक तेवढे त्याला ज्ञान पण आहे, ओके, आणि तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रेरित सुद्धा करतोय. यस, प्रेरित करतोय. प्रेरणा फार महत्वाची असते विद्यार्थ्यांप्रती, कारण प्रेरणेमुळे विद्यार्थी घडत असतो, त्याचं क्षमता, त्याचा कॉन्फिडन्स घडत असतो. त्याच्यामुळे याच्यापेक्षा हे पण करेक्ट आहे, टेक्निकली हे पण करेक्ट, पण या दोघांपैकी हे मोर करेक्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक अ वर जावा लागेल. मी आधी जसं सांगितलं की इथे चूक आणि बरोबरीचा मुद्दाच नाहीये, इथे मुद्दा आहे बरोबर किंवा अगदी बरोबर, या दोन गोष्टींचा मुद्दा आहे. ओके, तर इथे अगदी बरोबर कुठं आहे? तर पर्याय क्रमांक अ हे अगदी बरोबर आहे, हे आपण लक्षात घेऊया. ओके, बरेच काल काही विद्यार्थ्यांनी विचारलं की सर काय 2017 आणि 23 आम्ही काही प्रश्न वगैरे बघितले, तर त्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठता ही आपल्या कोर्समध्ये असेल का? तर मी त्यांना या प्लॅटफॉर्मवरून 100% असं सांगू शकतो की वस्तुनिष्ठता हे सिच्युएशन्स कसे आहेत, प्रश्न विचारण्याच्या शैलीमागे काय उद्देश आहे, या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. बरं विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही आमच्यावरती 100% विश्वास ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, काही दुमत सुद्धा नाही, 100%. कारण तेवढ्या जीव तोडून तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपण ह्या कोर्सेसला डेव्हलपमेंट त्याची केलेली आहे, ती पण अगदी माफक दरात विथ डिस्काउंट. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न, त्याच्यामुळे काही दुमत ठेवायचं काम नाही. इकडे लक्ष द्या, जर तुम्हाला काही वाईट सवयी असतील आणि त्याचे अनुकरण विद्यार्थ्यांनी करू नये, फार महत्वाचा मुद्दा आहे अलीकडे शिक्षक,
असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करा. अलीकडे जर आपण लक्षात घेतलं तर शिक्षकांचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो, बऱ्याच ठिकाणी हे अनुभवण्यात येतं, हे तुम्ही किती नाही म्हणा पण हे आपण मान्य करूया, तंबाखू, पुड्या, पाड्या, बार, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस असे लक्षात येतं, बघा काही व्हिडिओज वगैरे सुद्धा येतात, युट्यूबवरती येतात, इंस्टाग्रामवर येतात, न्यूज चॅनल्सचे येतात, की दारू पिऊन शिक्षक वर्गात आला, पुढ्या खाऊन आला, कुठेतरी पाचापच थुकू लागला, घाण सवय येते. शिक्षक म्हणजे एक उदाहरण असतं त्याच्या त्याला कवळ्या जीवांसाठी समोरच्या, त्याच्यामुळे त्याला जर काही वाईट सवय असेल तर याचं क्लिअर कट एकच उत्तर आहे, वाईट सवय सोडून द्या. इथं काही आहे की बाबा तिथं करणार नाही, मग कुठेतरी तुम्हाला विद्यार्थी भेटणार, है की नाही? आणि त्यांच्या समोर तुम्ही एक जर चांगलं उदाहरण असतान कालपर्यंत तर मग आज तुम्ही त्याच्यासाठी तसं उदाहरण नसणार. आणि त्या गोष्टीत ते आपले शिक्षक करता, आपला रोल मॉडेल करतोय, आपल्याला करायला काय हरकत आहे बाबा. त्याच्यामुळे ह्या घाण सवयीचं अनुकरण हे पुढे सुद्धा ते फॉलोअप होईल, त्याच्यामुळे तुम्ही त्या घाण सवय सोडून द्याल, असं याचं क्लिअर कट उत्तर आहे. बाकी विद्यार्थ्यांसमोर करणार नाही, तुलना करणार नाही, आपली सवय सोडणार नाही, माझी पर्सनल सवय, हा ॲटिट्यूड काही कामाचा नाही. ओके, चला नेक्स्ट. तुमचा एक विद्यार्थी खूपच रागीट असतात, एक दिवस तो तुमच्या काही कारणामुळे तुमचा त्याच्यावरती राग काढला, आता तुम्ही काय कराल? तुम्ही डबल राग काढणार का? छडीने मारा, डबल राग काढा, जमल का तसं? नाही जमणार. लक्षात घ्या, तो का रागात आहे, त्याचा राग शांत झाल्यावर रागाची कारण कोणत्या प्रकारे योग्य त्याला समजून सांगा, आणि त्याचं नुकसान काय होऊ शकतं या रागामुळे. आज ठीक आहे तू माझ्यावर काढला, पण आयुष्यात तुला प्रत्येक वेळेस असं लोक भेटणारच आहेत का की जे तुझ्यावरती आज मी समजून घेतलं ते समजून घेतील, है की नाही? काही लोक बोलून दाखवतील, काही बोलून नाही दाखवणार, पण चुपचाप काड्या करतील, काही ना काही तुझं नुकसान करतील. त्याच्यामुळे राग राग करणं, हा रागाची सवय ही कशा पद्धतीने आपण बंद केली पाहिजे, ओव्हर रिॲक्टिंग कशा पद्धतीने बंद केली पाहिजे, असं आपण एक मार्गदर्शक म्हणून त्याला समजून सांगूया. हा एक अवलंब आपण करू शकतो, है की नाही? तर त्या विद्यार्थ्याला राग व्यक्त करू द्याल, त्याला काहीच बोलणार नाही, काही न बोलणं सुद्धा चुकीचं आहे, काही ना काही तर ऍक्शन घ्यावी लागेल, पण ती ऍक्शन सकारात्मक असली पाहिजे. या प्रश्नामार्फत सारांश काय घेतलाय, तर तुमची सकारात्मकता इथं तपासली गेलीय, ह्या उदाहरणामार्फत सकारात्मकता तपासली गेली. त्यानंतर नेक्स्ट, जर शिकवला जाणारा पाठ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक अपेक्षेच्या अनुकूल नसेल, तर जर त्यांना म्हणजे त्यांना तो कळालाच नाही, बुद्धी म्हणजे बाउन्सर गेला, तर काय होईल? गोंधळ निर्माण होणार. त्याच्यानंतर ते आनंदाने ऐकणार नाही, आकलनच होत नाही, तर इंटरेस्ट घेऊन ऐकणार कसे? आणि मग शिक्षकाला विद्यार्थ्यांचा सहभाग मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शक्य आहे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे शिक्षकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी एखादी गोष्ट ही किती छान पद्धतीने समजून सांगितली पाहिजे. लक्षात येत आहे, म्हणजे इतिहासाला गोष्ट म्हणून समजून सांगितली तर इतिहास विसरत नाही असं म्हणतात. ही झाली एक शैली, या शैलीवरती प्रश्न. बघा, खूप इंटरेस्टिंग विषय हा, खूप इंटरेस्टिंग, खूप मजा येते वाचताना हा विषय. ओके, बघा प्रश्नातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असावी, खालील पैकी कोणता शिक्षक सुखी होतो? हा सुखी होतो म्हणजे कुठेतरी तुमच्या भावनांशी जुळलेला हा प्रश्न. किंवा सुखी होता तुम्ही? मी अनेक वेळा माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये म्हणत असतो की मला या कामाचा तर पैसा मिळतोच आहे, आम्हाला सगळ्यांना मिळतो, आणि पैसा सगळेच कमवतात, आणि पैसा हे कमवणं प्रत्येकाचा अधिकार आहे, पण आनंद कधी मिळतो? पैसा हा तर कंटिन्यू येतो, त्यामुळे तो आनंद नाही, तो कम्फर्ट देतो. आनंद केव्हा होतो? ज्यावेळेला तुम्हाला कोणीतरी विद्यार्थी मित्र, आता जीव तोडून मी शिकवतोय, पाणी पिऊन पिऊन शिकवतोय उदाहरण, आणि ज्या वेळेला 3 ते 4 महिन्यांनी हे व्हिडिओ बघणारे, हे बॅच करणारे विद्यार्थी आम्हाला फोन करून म्हणतील किंवा भेटायला येतील, पेढे घेऊन येतील, आणि ते म्हणतील की सर तुमच्यामुळे आम्ही पास झालो, बरं का? तुमच्या या योगदानामुळे आम्ही पास झालो, किंवा आम्ही पास होण्यामागे तुमचा एक महत्वाचा मूल्याचा वाटा आहे, तुमच्या सगळ्यांचाच. बघा, ही यापेक्षा आनंदाची भावना कुठेच नसते. म्हणजे त्या क्षणाला एक शिक्षक म्हणून आम्ही अंबानीपेक्षा आम्ही श्रीमंत आहोत अशी एक भावना आपल्याला येते की भाई ही जी फिलिंग आहे, ही जी भावना आहे, ही आज आनंद अंबानी पण नाही घेतली जी मी घेतली, त्याच्यापेक्षा मी निश्चितपणे भावनात्मक दृष्ट्या मी श्रीमंत झालोय हे मला लक्षात येतं. लक्षात घ्या, ही भावना फार महत्वाची. तर सुखीपणा हा एक परम ध्येय आहे, आपला आनंद आहे. मग जो अध्यापनाला व्यवसाय मांडतो तो का? आता मी जर अध्यापनाला व्यवसाय मांडत बसलो
तर मी आनंदीने होणार. मी मग विचार करेन पैसा कसा आला पाहिजे, पैसा. आणि मग मी कितीही पैसा येऊ, पैसा ही गोष्ट अशी आहे की किती आली तरी कमीच पडते, मग आसुकी होईल कमी नाही होणार. असमर्थता, असमर्थता मांडलं तसंही तो बोंबलला. अध्यापनासाठी स्वतःला वाहून गेले, अध्यापनाकडे अर्जनाचे साधन म्हणून तो पाहतोय नाही, अर्थनाचे अर्थजर्नाचे जर साधन म्हणून पाहिलं तर अजून वेगवेगळे मार्ग आपल्याला पाहतो. जोपर्यंत मी वाहून देत नाही, जोपर्यंत माझा घासा बसत नाही, जोपर्यंत माझं पाणी संपत नाही, जोपर्यंत मी जीव तोडून तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत मी आनंदी होऊ शकत नाही. निसर्गाचा नियम आहे. हे एक यज्ञ आहे मित्रांनो, आणि या यज्ञामध्ये स्वतःची आहुती द्यावी लागते, तेव्हा कुठे तुम्हाला फल प्राप्ती होत असते सुखीपणाची. 100% निश्चितपणे मी सांगू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क हे अत्यंत वर्थ आहे. ओके, नेक्स्ट. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी अतिशय गरीब आहे, लय गरीब आहे, तो तुम्हाला ग्रंथालयातून पुस्तकं उपलब्ध करून देण्यास विनंती करतो. आता तुम्ही काय करता? श्रीमंत विद्यार्थ्यांना सांगतान का त्याला मदत करा? नाही. म्हणजे तुम्ही जबाबदारी ढकलू लागल्या. इथं तुम्ही शिक्षकाच्या पलीकडे जाऊन तुम्ही एखाद्याची मदत कशी पद्धतीने करू शकता, किती व्हॅलिड पद्धतीने करू शकतात, याचं एक उदाहरण या प्रश्नाच्या मार्फत विचारलं गेलंय. ओके, आपण प्रत्येक प्रश्नाचा सार समजून घेतोय, हा प्रश्न कसा आहे काय बनू. त्यानंतर स्वतः त्या मुलास पुस्तके घेऊन द्याल का? त्यानंतर ग्रंथालयातील पुस्तके त्याला देता येणार नाहीत असा नियम आहे त्याला. म्हणजे तुम्ही आता त्या गरीब लेकराला नियम सांगणार का? विद्यार्थ्याला पुस्तकं दिली तर तो परत करणार नाही असे सांगाल का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः, जसं आपण आधी 7व्या वेतन आयोगाच्या वेळेस पाहिलं होतं की नाही, समाजात काही ना काही कार्य तुम्हाला करावं लागणार आहे, त्याच्यापैकी एक कार्य हे तुम्ही स्वतः त्या पुस्तकं घेऊन द्या ना मुलाला. लक्षात घ्या, तुम्ही त्याला पैसे द्यायचे नाहीये, तुम्ही त्याला पुस्तकं घेऊन द्यायचे. मग ते सेकंड हँड का असं ना, फर्स्ट हँड का असं, तुम्ही त्याची गरज, ज्ञानाची गरज भागली पाहिजे, इतपत त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. बुवा त्याची म्हणजे गरिबी त्याच्या शिक्षणाच्या मध्ये नाही आली पाहिजे, इतपत तुम्ही वैयक्तिकरित्या त्याला मदत करू शकता. अनेक जण करतात आणि करायलाच पाहिजे. तर असंही तुमचं पर्सनल, तुम्ही किती संवेदनशील आहात, त्याच्यानंतर सहिष्णू आहात, हे याच्यावरून तुम्हाला, हे याच्यावरून त्या पेपर चेकरला लक्षात येत. ओके, चला नेक्स्ट. सहकारी शिक्षकांच्या प्रगतीसाठी एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल, काय कराल? उद्बोधन वर्गात सहभागी होण्यास शिक्षकांना प्रोत्साहन द्याल की नाही? चर्चा सत्रात सहभागी, जसं मी आधी म्हटलं ना, मीटिंग इनफॉर्मल. त्यानंतर वर्गामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करण्यास स्वातंत्र्य राहो, की बाबा तुला वाटेल त्या पद्धतीने शिकव. मुलांना कॉन्सेप्ट समजले पाहिजे, त्यांना इंटरेस्ट झालं पाहिजे, मुलं चांगल्या मार्कांनी पास झाले पाहिजे. तर हे सगळे पर्याय या ठिकाणी उपयुक्त राहील. बघा किती छान आहे सिलेबस, खूप खूप छान सिलेबस आहे मित्रांनो. आणि आम्ही सुद्धा इतकं कालपासून इतकं जीव तोडून इतकं इंटरेस्टिंगली शिकू लागलोय की आम्हाला याच्यामध्ये शिकवण्यात मजा येऊ लागली, खरं सांगावं. ओके, एकदा कोर्स घेऊन था बघा, काही विषय नाही, खूप फारसा महाग नाहीये. शिक्षकाला तसे 1,00,000 रुपये पगार आहे, 1499 कोर्स आहे, तुमचं काही बिघडणार नाही. पण आमची सुद्धा याच्यामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट होती बरं का, हे आम्हाला इथं सांगायला काही कमीपणा नाही. मला हे वाचत असताना, हा डेटा वाचत असताना माझी सुद्धा इथं खूप पर्सनल ग्रोथ होती, पर्सनल डेव्हलपमेंट होती. ही तुम्ही सुद्धा एकदा बघून पहा, खूप मजा येईल पुढे ज्यावेळेला तुम्ही पास होता रुजू व्हाल. ओके, विद्यार्थ्यांमधील पाठांतराची सवय कमी करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय असू? आता अलीकडे भोकंपट्टी करत राहता पोरं, नुसतं दिसलं की पाठ कर, दिसलं की पाठ कर, समजून घेण्याची अॅबिलिटी कमी असते. मग आता तुम्ही एक शिक्षक म्हणून तुम्हाला लक्षात आलं, आता काय कराल? मूल्यमापनात बदल करता. मूल्यमापनात बदल केलं तर आकडेवारीच बदलली, परीक्षेच्या पद्धतीत बदल, शिक्षण पद्धतीत बदल, विद्यार्थ्यांमधील आवडीचा बदल. म्हणजे विद्यार्थ्यांना काय आवडीचं आहे बुवा लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. शिक्षक म्हणजे मास्तर, विद्यार्थ्यांना काही गोष्टी खूप किचकट जातात, मग त्याला सोप्या करून सांगावा, जेणेकरून काय होईल तर तो ज्या वेळेला ती गोष्ट वाचेल घरी जाऊन, तर त्यावेळेला वाचत असताना त्याला तुम्ही आठवाल, अरे यार ये सरांनी असं असं उदाहरण दिलं बरं, हे असं असं होतं. मग त्या उदाहरणानिशी ते लक्षात ठेवल ना, की त्या ओळीत ओळीत काय दिलंय, कुठं टिंबय, कुठं फुलस्टॉप आहे, कुठं काय है की नाही. तर या पद्धतीचा अवलंब तुम्ही करा. शिक्षण पद्धतीत बदल तर होणार नाही, शिक्षण पद्धत प्रॉपर आहे आणि प्रत्येकाची एक शैली असते, त्या शैलीतच तुम्हाला बसवायचे. फक्त विद्यार्थ्यांची सुद्धा आवडी निवडी लक्षात घ्यायच्या, की त्यांना कोणत्या पद्धतीने, कोणत्या वर्गाच्या पोराला कोणत्या पद्धतीने आपल्याला शिकवायचे, ह्यामध्ये हे मॅटर करणार. ओके, चलो उसके बाद, जर शाळेमध्ये पूर्ण वेळ मुलांना शाळेतील कार्यक्रमात पूर्णपणे व्यस्त ठेवले तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड वरती आपण या ठिकाणी जाऊया. आता वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळे
मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगू शकतो जे अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयीची आवड कमी होणार नाही असा या ठिकाणी मुद्दा आपण समजू शकतो, है की नाही. त्यानंतर एखाद्या पालकांनी तुमच्या अध्यापनातील चूक दाखवून दिली तर तुम्ही शिक्षक म्हणून काय करताल, हे अलीकडे खूप वेळा होतं. ते कधी कधी आपले काही चुकी सुद्धा पालक दाखवून देतात किंवा सर तुमचं मॅडम तुमचं हे चुकलं होतं बा असं, तुम्ही त्यांचाच अपमान करताल का? नाही. इथं आता मुद्दा कशाचा आहे की मी स्वतःप्रती किती जागरूक आहे बुवा, मी एखादी माझी एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी काय एखादी गोष्टीची, ओके. चूक मान्य करून त्याचे आभार मानताल का? दुर्लक्ष कराल, त्यांच्या मुलाबद्दल राग धराल? तर इथे मुद्दा हा आहे की यार खरंच त्या दिवशी माझ्याकडनं एक चूक झाली होती, आता धन्यवाद तुम्ही मला हे सांगितलं, यापुढे मला या गोष्टीची काळजी घेता येईल, है की नाही. हे दुर्लक्ष वगैरे मुलाबद्दल राग धराल आणि मग त्याचा नुकसान कराल असं इथं हे काही वर्त नाहीये, व्हॅलिड नाहीये, हो की नाही. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, व्यक्तित्व व व्यक्तिमत्व यांचा परस्पर संकल्पना आहे, या परस्पर दोघांनाही पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं, व्यक्तिमत्वाचा व्यक्तीने काही संबंध नाही, इथं फक्त हे बरोबर आहे, ओके. काही संबंध नाही, या दोघांचा एकमेकांशी संबंध लागतो, दोघांनाही पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं, ओके. उसके बाद नेक्स्ट, शिक्षकात सक्षम शिक्षक केव्हा म्हटलं जाते? बघा, त्याच्याकडे डिग्री आहे, लई मोठ्या डिग्री आहेत म्हणून त्याला शिक्षक म्हणजे लई स्ट्रॉंग म्हणतात का? नाही. त्याचे खूप प्रश्न पुस्तकं प्रकाशित आहे म्हणून तो लई हुशार आहे का? नाही. त्यानंतर तो त्याच्या विद्यार्थ्याच्या गरजा पूर्ण करतोय का बुवा, आध्यात्मिक गरजा पूर्ण करतोय का? तरच. म्हणजे कोण किती हुशार शिक्षक आहे हे महत्वाचं नाहीये, त्याचं शिकवणं मुलांना कळतंय का हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे उत्तर आपलं निश्चितपणे असणार आहे 100%. नाही तर त्यांनी लई मोठे प्रशिक्षण केले, लई ट्रेनिंग घेतलं, लई केलं, काही गरज नाहीये. एक शिक्षक म्हणून तुमच्यावर शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवण्यासाठी जबाबदारी दिली, अशा वेळेला तुम्ही काय करणार? साधने गोळा करणार, नाटक करून तुम्ही त्या कामातून अंग काढून घेणार, चुकतंय, शैक्षणिक साधं विकत आणणार, शैक्षणिक गोळा करण्यास सांगणार, मदतीने सोपी व सुलभ पद्धती तयार करणार. 100% खूप सोपा प्रश्न आहे की नाही. तुमच्या जबाबदाऱ्यांवरती हा प्रश्न देण्यात आलाय, लक्षात घ्या. त्यानंतर नव्या युगात शिक्षकाची भूमिका कोणत्या प्रकारची असायला पाहिजे? ज्ञानदात्याची असायला पाहिजे, मार्गदर्शक सल्लागाराची पण असायला पाहिजे, ते आत्महत्या वगैरे आपण पाहिलं की नाही. त्यानंतर स्वयं अध्ययनाचे हो, स्वतः शिक्षक जरी असला तरी सुद्धा स्वतःची मी स्वतः एक विद्यार्थी आहे बुवा ही भावना त्याची रुजली पाहिजे कंटिन्यू. त्याच्यामुळे वरील सर्व हे त्याचे बुवा मी शिक्षक आहे मी लय भारी आता त्वऱ्यात राहतो असं चालत नसतं. शिक्षकाला सुद्धा विद्यार्थी म्हणूनच राहावं लागतं, नवीन नवीन गोष्टी अपडेट करून घ्याव्या लागतात, है की नाही. चला, त्यानंतर तुमचा एक विद्यार्थी शाळेतील खेळांमध्ये सहभागीच होत नाही, कोणत्याच खेळात, आता त्याला सहभागी करायचंय, मग त्याला तुम्ही काय प्रेरणा द्याल? तर हे सगळं आपल्या आपल्या जागी आहे. इथं त्याला खेळाची शारीरिक विकासासाठी आवश्यकता आणि जीवनातील उपयोगी सांगा 100% आवश्यक. बघा, शिक्षणाच्या बाबतीमध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त खेळ सुद्धा किती महत्वाचा आहे शारीरिक डेव्हलपमेंटसाठी, मानसिक डेव्हलपमेंटसाठी खेळ किती महत्वाचे आहे, हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे ह्याची जाणीव सुद्धा, हे अवेअरनेस सुद्धा त्याला करून द्यावं लागेल आणि मग त्याचा सहभाग या ठिकाणी करून घ्यावा लागेल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, आपला इतके दिवस पालकांचे म्हणणे ऐकत असलेला मुलगा आता त्यांचे म्हणणेच ऐकत नाही आणि तशा प्रकारची तक्रार ते तुमच्याकडे घेऊन आलेत, आता तुम्ही काय करतात? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाल का? कसं शक्य आहे? ते तुमच्याकडे आलेत, आशेने आलेत, इथं तुम्ही काय काउन्सिलर म्हणून काय भूमिका घेतात? त्यानंतर आता बघा, तो विद्यार्थी कितवीचा आहे? 9वीत प्रवेश घेतला त्याने, म्हणजे 100% तो आता 15 ते 16 वयोगटातला तो असावा. या वयोगटामध्ये काही शारीरिक मानसिक विकासात्मक काही बदल होत असतात आणि त्याच्यामध्ये या कार्यकर्त्याची चिडचिड होणं कधी कधी चिडचिड होणं सुद्धा होऊ शकतं, कारण त्यालाच लक्षात येत नाही की आपल्यामध्ये काय बदल होत आहेत मानसिकदृष्ट्या, हार्मोन दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या. त्याच्यामुळे ते समजून सांगावं लागेल त्याला, लक्षात घ्या. मुलांना समजून सांगण्याचे काम तुमचे असे सांगून असं चालणार नाही, है की नाही. असते हे वय असेच असते असं आणि असं नाही चालणार की नेमकं काय वैशिष्ट्य आहे बुवा, काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या अँगल्सने पालकांना सुद्धा आणि त्या मुलांना सुद्धा समजून सांगाव्या लागतील. तर आपण असं म्हणू शकतो की चला या गोष्टीचं समुपदेशन झालेलं आहे, त्यामुळे आपण या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर इथे अत्यंत महत्वाचा मुद्दा हा इथे आहे. 36वा दिलेला आहे, 35 प्रश्न मला घ्यायचे होते, एक प्रश्न आपण बोनस घेऊया. स्वाध्याय नियमित तपासण्याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? स्वाध्याय म्हणजे होमवर्क, त्यामुळे विद्यार्थी एकमेकांच्या वयातल्या उत्तरांची नक्कल करू शकत नाही, काही संबंध नाही. विद्यार्थी शिक्षकांना घाबराव म्हणून, अरे घाबरलं तर अजून प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मुलांना तत्काळ आपल्या चुकांची माहिती
त्यामुळे लोक शिक्षकांचा सन्मान करतील? नाही. होमवर्क यासाठी केला जातो की पहिले तर त्याचे आयाम डेव्हलप केले जातात. जो शिकलाय तो समजलाय का त्याला, हे घरी जाऊन तो करतोय का, याची एक हॅबिट लावावी लागते. आणि त्याच्या चुकांची माहिती मिळून त्यानुसार सुधारणा सुद्धा करण्याचा स्कोप आपण मिळवू शकतो. म्हणून होमवर्क असतो. आपल्याला शिकवायला जड जात आहे पोराव, पाच चॅप्टर शिकवले, पाच प्रकरण होमवर्क करून आणा, असं चालणार नाही. हे अंग ढकलपणा झाला, चाल ढकलपणा झाला. त्याच्यामुळे असं कोणी करू शकत नाही, हे चुकीचं आहे. ओके, आय होप इथपर्यंत माझ्या विद्यार्थी मित्रांना लक्षात आलं असावं, समजलं असावं. कारण या सेशन मध्ये आपण नेमका याचा सार काय आहे हे आपण या 35-36 प्रश्नांच्या मार्फत हे समजून घेतलंय. या संदर्भातच अत्यंत सुंदर अशी ही बॅच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आपण ही तयार केलेली आहे, जी पूर्णपणे तयार आहे, पूर्ण क्षमतेने सुद्धा ती तयार झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 1499 फक्त याची फीस आहे. जबरदस्त याला एक प्रतिसाद प्राप्त झालेला आहे गोरे सरांच्या त्या व्हिडिओच्या नंतर. त्यानंतर याच्यामध्येच आपण प्रॅक्टिस नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा या विद्यार्थी मित्रांकडून करून घेणार. आणि पहिल्या 100 विद्यार्थी जे प्रवेश घेणार त्यांच्यासाठी खास ऑफर म्हणजे 20% डिस्काउंट त्यांना जागेवरती प्राप्त होणार आहे या रकमेमध्ये. 12 महिन्यांसाठी किती वेळा तुम्ही ही बॅच करू शकता हे लेक्चर्स बघू शकता. यामध्ये जीएस बाय उत्तम गोरे हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आणि ही बॅच परचेस करून घ्यायची आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर जातोय त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला या ठिकाणी आपली जी असिस्टंट टीम आहे ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल. धन्यवाद.